ठाणा स्टेशनपासून तलावपाळीच्या जवळ अगदी कडवा गल्ली आहे, तिथे आहे श्रृंगार वस्तू भांडार. आपण मागेसुद्धा इथे येऊन गेलो आहे, भेट दिली आहे. तर यावर्षीसुद्धा गौरीचे सुंदर सुंदर असे मुखवटे आले आहेत, ते आपण पाहणार आहोत. चला तर बघूया यावर्षीची गौर कशी आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज मी आले ठाण्याला श्रृंगार वस्तू भांडार या शॉपला. आपण भेट दिले की दुकानामध्ये गौरीसाठीचं जे साहित्य आहे, श्रृंगार म्हणा किंवा त्याच्या गोष्टीचं आरास मुखवटे, सगळं साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. यंदाचं काय खास आकर्षण आहे, काय मुखवटे नवीन प्रकारचे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर पाहूया दादा, यंदाचं काय खास आकर्षण आहे? यंदाचं आकर्षण आहे हा चेहरा. हा डेंटल ब्लास्टर मध्ये आहे, क्वालिटी खूप छान आहे, सुंदर. हा आणि ही पूर्ण गौराई बघा किती सुंदर रीत्या सजवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. दाग दागिने घालून अगदी तयार आहे. आणि हे जे फेटा घातलेली गौरी आहे ती, हे पण हा पण या वर्षीचा नवीन चेहरा आहे. हा खूप सुरेख असं बघा, हास्य आहे, नत आहे, आणि फेटा घातलेली ही गौराई आहे. हा चंद्रकोर वाला चेहरा आहे, त्याचे डोळे वगैरे एकदम जिवंत आहेत, बोलके जे असतात तसे आहेत, आणि नथ तर इतकी सुरेख दिसते, खूपच मस्त. आणि याला खळी पण आहे, गालाला खळी आहे. ही गौरीची बाळ आहेत आणि ती पण मस्त सजवलेली आहेत. बघा पारंपरिक वेशभूषा आहे ही, धोतर आणि पगडी वगैरे नेसलेली, आणि सुरेख असा चंद्रकोर आहे. चेहरा किती हासरा बोलका असा आहे, पाहू शकता. याच्यासाठी बाळासाठी लागणारे रेडीमेड कपडे, बाळाची बॉडी आणि त्याचे सगळे सर्व अलंकार हे सुद्धा आपल्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत. ही पूर्ण गवर, समजा कस्टमर असतील ना, पूर्ण गवर अशी घेणारी तशी पण आपण रिक्वायरमेंट प्रमाणे बनवून देता तुम्ही. जशी साडी हवी आहे, कोणत्या पद्धतीची नेसवलेली वगैरे, किती सुरेख अशी साडी नेसवलेली आहे, पाहू शकता. दादा तरी किती फुटापासून आहेत गौरा? फायबरच्या ज्या बॉडी आहे अवेलेबल आहे त्या आपल्याकडे 2.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंत अवेलेबल आहे. मुखवट्यांमध्ये खूप सुंदर सुंदर मुखवटे आहेत दादा, तरी मुखवट्यांचे अंदाजे दर सुरुवात किती पासून? अंदाजे मुखवटा 300 रुपयापासून एक पीस चालू आहे ते लास्ट 3500 आपल्याकडे घेऊ शकता. त्याच्यामध्ये म्हणजे कोणतं मटेरियल येणार आहे? मग मटेरियल आता यावर्षी फायबर पण आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे. हलकं म्हणजे फायबर घेतलं म्हणजे हलकं पुलकं ना? फायबर म्हणजे कोणाला कुरिअर साठी किंवा लॉंग हाताळायलासाठी ते बरं असतं, तूट फूट कमी असते याच्यामध्ये. लोक बाहेर गावी नेणारे लोक हे प्रेफर करतात. अच्छा, तिचं खास असं मुखवटा बघा किती बोलका असा आहे, सुरेख चंद्रकोर दिलेली आहे, डोळे बघा किती बोलके आहेत. दादा ही फायबरची आहे का? पीओपीची आहे. पीओपीची आहे, पीओपी हे पण स्पेशल काम आहे. अच्छा, हा सुद्धा खूप सुंदर असा बोलका असा, खूप सुरेख असं गौराईचा हास्य आहे, पहा मस्तच. आणि डोळे वेगळे आहेत ना याच्यामध्ये, घारे डोळे आहेत. गौराईची सुरेख अशी पावलं आहेत दादा. ही पावलं फायबरची वगैरे? हे दोन पीओपीचे आहेत. हे जे आहे ते फायबर मध्ये आहे, ते यावर्षी नवीन आलेलं आहे. अच्छा, तरी सुरुवात किती आहे? सुरुवात पावलांची घेणार तर तुम्ही साधे 200 रुपयापासून चालू आहे आपल्याकडे. छोटी साईज आहे. अच्छा, हे छोटी साईज आहे, ती 200 पासून आहे. गौरी गणपतीसाठी खूप सुरेख अशी आरास मांडू शकतो अशी इथे खेळणी आहे. ही दादा खेळणी म्हणजे मातीची आहे, मातीपासून बनवलेली आहे. अच्छा, खूप सुरेख अशी खेळणी आहेत पहा, आरास करू शकतो आपण, असे वाद्य वाजवणारे आहेत, सुरेख आहे, पाहू शकता. वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला गौरीचे मुखवटे या शॉपमध्ये पाहायला मिळतील. आणि चंद्रकोर असलेली आणि गालावर खळी असलेली अशी गौराई खूप सुरेख दिसते, पहा. साठी लागणारं इथे ज्वेलरी आहे, पाहू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.
जुन्या पद्धतीची ज्वेलरी आहे. साधारण किती रेंज असेल दादा ही ज्वेलरीची? 50 रुपयापासून ते चालू आहे ते 500 पर्यंत आहे. अच्छा. गौराईसाठी लागणारे दागिने मेखल्यापासून बाजूबंद कंबरपट्टा सगळं काही तुम्हाला इथे पाहायला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. साधारण किती रेंज आहे? 50 रुपये पीस पासून. 50 पासून आहे बघा सगळं. कोल्हापुरी साज मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न इथे आहेत. पानाचा कोल्हापुरी साज खूप सुरेख असा आहे. हा तरी साधारण किती ताई? हा 250 रुपयाला आहे. खूप सुरेख असेल. आणि हा नवीन पद्धतीचा आहे. किती? हा 400 रुपयाला आहे. 400 रुपये. हे तनमणी बघा खूप सुरेख असे दिसतात. तरी किती साधारण रेंज आहे? 120 पासून सुरुवात आहे. किती लॉंग आहेत? थस्तशी कसे आहेत आणि शॉर्ट मध्ये सुद्धा आहेत. यात कानातले पण आहेत आणि ह्या माळी पण आहेत ना. या आता जन्माष्टमीला लागण्यासाठी लहान मुलांना कृष्ण बनवण्यासाठी ज्या माळी लागतात त्या माळी आहेत. हा कंबरपट्टा असेल ना? हो कंबरपट्टा आहे. 350 रुपये जोडी आहे. अच्छा. आणि मंगळसूत्रांची पण वेगवेगळी व्हरायटी आहे. ठुशी आहे. ठुशी आहे. गौरीचा जो मावणीचा गॅप आहे तो झाकण्यासाठी लागतात त्या जाड ठुशी आहे. एडी डायमंडचे मंगळसूत्र आहे. शॉर्ट लॉंग तुम्ही पाहू शकता. नथ सेट आहे. खूप सुरेख मंगळसूत्र. दोन कानातले दोन बुगड्या आणि नथ असा सेट आहे. 250 रुपयाला सेट आहे. कंठे आहेत बघू शकता. गणपतीसाठी पण साहित्य तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे. कंठ्या वगैरे सगळं काही साहित्य तुम्हाला या एकाच दुकानात मिळतील. वेगवेगळ्या प्रकारच्या नथी आहेत. साधारण किती तरी सुरुवात आहे? 50 रुपये पीस पासून चालू आहे. खूप सुरेख अशी बघा मस्त नथ आहे. मस्त गौरीसाठीच्या मोठ्या नथी आहे. ती कशी आहे? ही 120 रुपयाला आहे. याच्यात लहान साईज घेतली पारंपरिक पद्धतीची आहे. 50 रुपयाला आहे. मस्त खूप सुरेख अशा नथी आहे. बघू शकता मोत्याची सुद्धा नथ आहे. माणसा पॅटर्न मध्ये मोत्याची. ही कशी? ही 70 रुपये पीस आहे. खूप सुरेख. गौरीसाठीचे फेटे पण तुम्हाला इथे सगळ्या साईज मध्ये मिळतील. ही कापडी बॉडी आहे का? हो ही कापडी बॉडी आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे साईज अवेलेबल आहेत. अच्छा. ही मध्यम साईज आहे. याच्यापेक्षा लहान आहे आणि याच्यापेक्षा मोठी पण साईज अवेलेबल आहे. दुसरा ऑप्शन तुम्हाला असा आहे की हे फुल फायबर बॉडी आहे. त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे तुम्हाला. 2.5 फूट आहे. त्याहून त्याच्यावर तुम्ही कुठलाही मुखवटा त्याच्यावर बसू शकता. तरी साधारण किती रेंज असेल? 8000 एक पासून सुरुवात आहे. आणि याला तुम्हाला साडी घालायला सोपं पडतं. आणि कायमचं होऊन जाईल ना. लॉंग लाईफ आहे. खूप सुरेख सुरेख गौराईचे मुखवटे पाहिले आपण. सुंदर अशी गौराई तयार करून ठेवली आहे. पहा गौरीचे मुखवटे कोणकोणत्या मटेरियल मध्ये येणार आहे तुम्ही इथे बघू शकता. प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये सुद्धा आहेत आणि फायबर मध्ये सुद्धा आहेत. याच्यामध्ये सुद्धा साईज अवेलेबल आहे. कोणाला किरीट घातलेला आहे, कोणी विदाऊट किरीट आहे. तुम्ही तुम्हाला इथे सजवायला दिलेलं आहे. ज्यात तुम्ही कानातले मांगटिका नथ सर्व घालू शकता. आपल्या पद्धतीने सजवू शकता. तर कुरिअरची काय व्यवस्था आहे? हो तुम्ही इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुरिअर पण पाठवलं जाईल. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता खास तुमच्यासाठी. गौरीसाठीचं मुखवटे, त्याची पूर्ण बॉडी, त्या सजावटीचं सगळं साहित्य तुम्हाला एकाच दुकानात पाहायला मिळेल. दादांनी छान माहिती सांगितली, ताईंनी पण मस्त माहिती सांगितली. तर इथे यायचं तर दादा कसं यायचं? हे स्टेशनपासून आपलं जामनी नाक्याला उतरायचं, दादाबाई किंवा जामनी नाका, आणि तिथून वॉकेबल एक 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आपलं शॉप. अच्छा. नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.